गरज असते तेव्हा कोणी मदतीला येत नाही, माणुसकी नावाची गोष्टच कुठे शिल्लक नाहीये, समाजातील संवेदनशीलता पार हरवलीये असा निराशेचा सूर हल्लीच्या काळात कायम कानावर पडत असतो. मात्र एखादा अनुभव असा असतो की जो ही सारी दूषणं खोटी ठरवतो. पुण्यामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या एका गावाकडच्या रुग्णाला गावातील लोकांनी कसं जीवदान दिलंय त्याची ही सकारात्मक गोष्ट. मोहन भणांगे आता पूर्णपणे बरे झाले. 42 वर्षांचे भणांगे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील जस्सापूरचे. पत्नी आणि 2 मुलं असा त्यांचा संसार. 5 एकर कोरडवाऊ शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन. गेल्या हंगामात बोंड अळीनं कपाशी संपवली, सोयाबीनचे भाव पडले, शेतकऱ्याची परिस्थिती बिकट झाली आणि त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणावा तसं मोहन भणांगेंना स्वाईन फ्लूनं ग्रासलं. आजार इतका बळावला की उपचारांसाठी थेट पुणंच गाठावं लागलं. निमोनिया झाला, किडन्या काम करेनाशा झाल्या, त्यामुळे मोठ्या इस्पितळात उपचार करायचं म्हटलं तर खर्चही मोठा. आता काय होणार आणि काय करायचं हा प्रश्न उभा राहिल्यानंतर भणांगेंचं गाव मदतीसाठी धावून आलं. गाव तसं 500 लोक वस्तीचंच, पण गावातील माणसाप्रती आपुलकी बाळगून असलेलं. त्याच भावनेतून नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकरी मदतीसाठी पुढे सरसावले. प्रत्येकानं जमेल तसा हातभार लावला आणि बघता बघता 18 ते 20 लाखांच्या खर्चाची पूर्तता झाली. आर्थिक मदतीच्या जोडीला गावकऱ्यांची सद्भावना दिसून आली आणि कोणी त्यांच्या शुश्रूषेसाठी पुण्यात मुक्काम ठोकून होतं तर कोणी त्यांच्या पश्चात त्यांची शेती वाहिली. हे सगळं आजच्या काळात खरोखरच दुर्मिळ आहे. गावातल्या लोकांनी सांगितलं की बा तुम्ही भिऊ नका, तुम्ही जा आपल्या परीनं, आपल्याला जे जे मदत करता येईल आम्ही तुमच्यासोबत मदत करू. त्याला त्या दिवशी त्यांनी हे सांगितलं की तुम्ही तेही भिऊ नका, त्याची शेती जी आहे आम्ही शेतीसुद्धा वाहून देऊ, यावर्षी त्याला पीक काढून देऊ, आम्ही त्याचा जो खर्च येईल आम्ही सगळे लोक त्यातून एकमेकाला सहकार्य करून त्याचं पीक तयार करून देऊ. आणि मदत करत असताना काही मग नातेवाईक असतात, काही मित्रमंडळी आहे, या लोकांनी त्याला हातभार लावला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोहन भणांगे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना जवळजवळ 2 महिने रुग्णालयात राहावं लागलं. बिलाचा विषय आल्यावर रुग्णालयानं देखील बऱ्यापैकी सवलत दिली, त्यामुळे भणांगे यांना सर्व स्तरातून मदत झाल्याचं म्हणता येईल. अर्थात त्याला केवळ त्यांची आर्थिक परिस्थिती कारणीभूत नाही तर त्यांचा स्वभावही तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त कारणीभूत आहे. मोहन भणांगे हे गावातील खऱ्या अर्थानं सद्गृहस्थ आहेत. ते नेहमी इतरांच्या उपयोगी पडतात, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. म्हणूनच आज त्यांच्यावर जेव्हा ही वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत माणुसकीचं दर्शन घडवलं. निराशेच्या वातावरणात आशेची किरणं म्हणतात ती हीच. अरुण मेत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.